नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। ठाणे जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे। मुंबई नाशिक महामार्गावरील ट्रक आणि काळी पिवळी जीपचा भीषण अपघात झाला। खडवली फाट्याजवळ रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने काळी पिवळी जीपला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 6 जण जखमी झाले। थरकाप उडवणारी ही घटना आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुंबई नाशिक महामार्गावरील खडवली फाट्याजवळ काळी पिवळी जीप प्रवाशांना घेऊन निघाली होती। सकाळी 8 वाजेच्या सुमारास ही जीप रस्ता क्रॉस करत असताना महामार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने या जीपला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की काळी पिवळी जीप सुमारे 60 फूट दूर फेकली गेली। ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय। मृत्यू पावलेल्या या 6 जणांपैकी शाळेतील काही निष्पाप विद्यार्थी होते अशी माहिती समोर येत आहे। तर या अपघातात 6 जण जखमी झाले आहे। अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे। दरम्यान या अपघाताचा पुढील तपास पडघा पोलीस करीत आहेत।